धुळे पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन। दसराच्या शुभ मुहूर्तावर धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले। यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था हाताळताना कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे वापरायची गरज पडू नये अशी भावना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केली। शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी धुळे शहर पोलीस मुख्यालयात परंपरेनुसार पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले। 3:30 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण संपूर्ण धुळे जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे। दसरा सणानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली आहे। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दसराच्या शुभेच्छा दिले। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, पोलीस मुख्यालयात परंपरेनुसार विजयादशमी निमित्त शस्त्रागारासह विविध शस्त्रांची पूजा केली जाते। दरम्यान शहर पोलीस मुख्यालय व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात दस्यानिमित्त विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। त्याप्रमाणे पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्रांचे विधिवत पूजन करण्यात आले। मुख्यालयात पारंपरिक पद्धतीने विविध शस्त्रांची मांडणी करण्यात आली होती। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे पोलिसांच्या वतीने मी सर्व नागरिकांना दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यानिमित्त आज मुख्यालयामध्ये, धुळे पोलीस मुख्यालयामध्ये शस्त्रपूजन आपण ठेवलं होतं। त्याचप्रमाणे आरमरी आणि MTO इथे वाहनाचं देखील पूजन आपण ठेवलेलं आहे आणि या अनुषंगाने सगळेजण आम्ही उपस्थित आहोत।